महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सेक्स स्कॅन्डलचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले। सोमय्यांच्या चाळे समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली। ठिकठिकाणी त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत सोमय्या यांचा निषेध व्यक्त केलाय। महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, फक्त राजकारणच नाही तर सर्वच बाबतीत महाराष्ट्र हा अग्रेसर आहे। शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राजकारणी जर अशा प्रकारे कृत्य करत असतील तर ते अशोभनीय आहे, निंदनीय आहे। तर आज किरीट सोमय्या यांच्या अतिशय खालच्या दर्जाच्या कृतीबद्दल आम्ही नवी मुंबई महिला आघाडी यांच्याकडून इथे निषेध व्यक्त करत आहोत। सध्या जर भाजपाचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर फक्त सत्तापिपासू राजकारण हेच चालू आहे, फोडाफोडी करा, त्याच्यामुळे बाकी गोष्टींकडे त्यांचं लक्षच राहिलेलं नाही आहे। नैतिकता ही भाजपाला हा शब्द त्यांनी त्यांच्या डिक्शनरीतून काढूनच टाकावा असं मला वाटतंय। आणि यापूर्वी संजय राठोड यांच्यावरती जेव्हा आरोप झाले होते त्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यांचा राजीनामा, मंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता, तर आज त्याच्याहून अतिशय निंदनीय अशी कृती किरीट सोमय्या यांची आहे। तर त्यांचा भाजपाचा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे। अशा नेत्यांची सुरक्षा त्यांना देण्यासाठी कुठलाही अधिकार राहिलेला नाही आहे। तर किरीट सोमय्या यांची जी काही भाजपाची सदस्यत्वता आहे ती त्यांनी बरखास्त रद्द केली पाहिजे, ही मागणी आम्ही आज इथे करतो। त्याचप्रकारे अशा राजकारण्यांचा, भाजपच्या राजकारण्यांचा जर आपण आता दिल्लीचं उदाहरण जर घेतलं तर दिल्लीत सुद्धा ब्रजभूषण सिंग यांच्या विरुद्ध सुद्धा अनेक महिला कुस्तीपटूंनी आरोप केलेले आहे, तर त्यांचा सुद्धा राजीनामा हा घेतलेला नाही आहे। तर हे भाजपचं काय चाललेलं आहे, फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता, त्यासाठी आम्ही भ्रष्ट राजकारणी आमच्या पक्षात सुद्धा घ्यायला तयार झालेलो आहोत, सध्या ही त्यांची कृती आहे। तर भाजप हे असमर्थनीय पक्ष राहिलेला आहे असं आम्हाला वाटतं। तर आम्ही बघत आहात की टीव्हीवर किरीट सोमय्या बीजेपीचे जे नेते आहेत त्यांचे नग्न अवस्थेत जे फोटो टीव्हीवर व्हायरल झालेले आहेत ते बघितल्यानंतर अख्खा महाराष्ट्र संतापलेला आहे, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे महिला पेटून उठलेल्या आहेत, आणि पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महिला आघाडीने आंदोलन केलेलं आहे। खरं तर हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये स्वतःला नेते म्हणवणारे आणि स्वतःला झेड सुरक्षा दर्जा घेऊन फिरणारे बीजेपीचे नेते हे असे नंगे अवतार टीव्हीवर दाखवतात, खरंच आहे ना? हे आम्ही इथं आज पोस्टरला चपला मारली, महाराष्ट्रातल्या महिला एवढ्या संतापलेल्या आहेत की खरं संधी मिळाली तर त्यांच्या घरात जाऊन त्यांना चपलांनी मारतील, एवढ्या महिला संतापलेल्या आहेत। कारण हे स्वतःला अगदी खूप मोठे नेते समजतात, याला ईडी लाव, त्याला ईडी लाव, ह्याचा भ्रष्टाचार कर, त्याचा भ्रष्टाचार काढ, मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला ह्या हरामखोरांनी। खरं तर शिव्या येतात तोंडामध्ये, पण आता मीडिया समोर आम्ही बोलू शकत नाही कारण तीव्र संताप सगळ्यांचा आहे, आणि त्याच्यासाठी आज नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे, आणि तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो आणि धिक्कार करतो। आज यासाठी सगळ्या आपल्या महिला आणि आमच्या शिवसेनेचे इथे पदाधिकारी जमा आहेत, कारण प्रत्येक जण सकाळपासून कितीतरी फोन आले की म्हणे हा करतोय का, स्वतःला इतका मोठा नेता समजतो, बीजेपीचा अगदी मी सर्वे सर्व आहे असं समजतो, आणि अशा प्रकारचे ह्या टीव्हीवर क्लिप येतात हे बघितल्यानंतर खरंच अक्षरशः शरम वाटते। बीजेपी पक्ष होता काय आणि झालाय काय याची म्हणायची वेळ आलेली आहे। गेली 25 वर्ष मी बीजेपी बरोबर युतीमध्ये होतो, अडवाणी
अडवाणी साहेब वाजपेयी साहेब यांच्याबरोबर आम्ही काम केलं, पण तेव्हाचे नेते काय आणि आजचे नेते हे खरंच यांची शरम वाटते आणि ह्यांचा धिक्कार करावा तेवढा थोडा। माझे खासदार किरीट सोमय्या याचे सेक्स स्कॅन्डलचे व्हिडिओ या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये नागरिकांच्या मनामध्ये ह्या किरीट सोमय्याबद्दल आणि भाजपच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल मोठ्या प्रमाणावरती चीड निर्माण झाली आहे आणि ह्या चिडीमुळं आपल्या देशाचं वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे की खरोखर आमच्या महिला भगिनींना आपली मान खाली घालावी लागते अशा प्रकारचं हे भाजपचं वर्तन आहे। आम्ही आज पाहिलं की विधानसभेमध्ये ज्यावेळेला हा प्रश्न निर्माण केला माननीय अनिल परब आणि ॲडव्होकेट अनिल परब आणखी माननीय अंबादास दानवे त्यावेळेला किरीट सोमय्या यांनी उत्तर दिलं कोणी फडणवीसांनी विरोधी पक्ष आपला उपमुख्यमंत्री तर त्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की अतिशय योग्य पद्धतीने याची चौकशी होईल आणि जे योग्य आहे ते जनतेसमोर आणलं जाईल। अहो मला माहिती आहे ना किरीट सोमय्यांनी जे केलं ते लोकांपर्यंत पोहोचलं, परंतु देवेंद्र फडणवीस जे उत्तर देत आहेत त्याचा अंदाज घ्या तुम्ही की आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अब्जो रुपयाचा भ्रष्टाचार केला ते भाजपमध्ये आहेत आणि अतिशय वाईट पद्धतीने लोकशाहीला काळीमा फाटण्याच्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव व्यक्तिमत्व आहे की आज ह्या देशामध्ये आपल्याला ही राजवट बदलण्याची गरज आहे यासाठी ते उभे आहे आणि त्याच वेळेला दोन दोन पक्ष जे मराठी माणसाचे पक्ष शिवसेना बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन केली, त्यांना नोकरी मिळावी, त्यांना व्यवसाय मिळावा, त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना स्थापन केली आणि त्यानंतर 1999 साली शरदचंद्र पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला। हे दोन्ही मराठी माणसाचे पक्ष, परंतु ह्या मराठी दृष्ट्याने हे दोन्ही पक्ष फोडून त्यांना 2024 साली या ठिकाणी लोकसभेमध्ये सत्ता आणायचे म्हणून एक पाप केलेलं आहे, परंतु जनता समजदार आहे, नक्कीच त्यांचे दात त्यांच्या कशात घालतील। आम्ही या ठिकाणी आज अधिक बोलत नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांनी जे उत्तर दिलेलं आहे ते खोटं उत्तर आहे, ते कुठल्या प्रकारची चौकशी करतील, परंतु त्यातून किरीट सोमय्या हे सही सलामत अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर जातील असंच लोकांना वाटतं। म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे आज महाराष्ट्राचा मराठी जनतेचा विश्वास राहिलेला नाही। आम्ही या ठिकाणी आज नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने महिला आघाडी आमच्या प्रमुख रंजनाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज हा निषेधाचा कार्यक्रम झाला। या ठिकाणी जोडे मारले किरीट सोमय्याला, ह्या जोडे मारण्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला भगिनी उपस्थित राहिल्या, आमचे सहकारी उपस्थित राहिले, माझे वरिष्ठ सहकारी आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेब सर्व पदाधिकारी उपस्थित। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।